नमस्कार, थिंकशार्प फाउंडेशनच्या डिजी लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रथम बुक्स प्रकाशित वाचन पातळी 2 मधील मजेशीर गोष्ट पाहणार आहोत. गोष्टीचे नाव आहे नावेतील सहल. ही गोष्ट विकी खार आणि त्याचा चुलत भाऊ काटो खार यांच्यावर आधारित आहे. या गोष्टीमध्ये विकी खार बडाही खोर आहे. एक दिवस त्याला त्याचा चुलत भाऊ म्हणजेच काटो भेटायला आला. जेव्हा ते दोघे नावेत बसून फिरायला गेले तेव्हा काहीतरी गमतीशीर घडले. या दोन खारींच्या मजेदार अनुभवाचा हा किस्सा नक्की ऐका. शहरातील एका छोट्या बागेत पिंपळाचे एक मोठे झाड होते. त्या झाडावर खारींचा एक परिवार राहत होता. विकी त्या परिवारातील अति शहाणा सदस्य होता. विकीचा चुलत भाऊ काटो दूर जंगलातून त्याला भेटायला आला आहे. आज आपण एका मोठ्या नावेतून फिरायला जाऊया, विकीने काटोला सांगितले. काटो घाबरला आणि चाचरत म्हणाला, पप्पन मला पाण्याची भीती वाटते, मला पोहता पण येत नाही. जाऊ दे भित्रा कुठला, विकी असताना तुला कसली भीती, मी खूप वेळा नावेतून फिरून आलो आहे. फुशारक्या मारत विकी पुढे निघाला. किनाऱ्याजवळ नाव दोरखंडाने बांधली होती. दोघेही नावेचा दोरखंड सोडण्यासाठी धावले. नावेत बसून ते सफरीची मजा लुटणार होते. काही वेळाने नदीतील पाण्यावर हिंदोळे खात झाडांच्या बाजूने हलत डुलत नाव पुढे निघाली. काटोला बदकांची रांग दिसली. तोंडाचा चंबू करून वर डोके काढून मासे हॅलो बोलत होते. हंसाची सुंदर जोडी मान हलवत जवळून गेली. हंसांना हात लावण्यासाठी काटो खाली वाकला. त्याबरोबर नावेचा धक्का बसून काटो पाण्यात पडला. पडता पडता त्याने काही मासे इथून तिथे जाताना पाहिले. वाचवा वाचवा पाण्याचे घोट पीत तो ओरडला. विकीला काहीच कळत नव्हते. तो नुसताच इकडून तिकडे पळत होता आणि ओरडत होता, अरे कोणीतरी वाचवा, खार पाण्यात बुडत आहे. विकीचा आवाज हंसाने ऐकला. आपली लांब मान पाण्यात घालून अलगद चोचीने त्याने काटोला उचलले आणि सावकाश नावेत ठेवले. थंडीने कुडकुडत काटो उन्हात बसला. विकी त्याच्या शेजारी अगदी गप्प बसला होता. काटोचे केस थोड्या वेळाने सुकले आणि त्याला जरा उबदार वाटू लागले. तसा तो लगेच म्हणाला, किती मजा आली ना, माझ्या मित्रांनी ऐकले तर त्यांचा विश्वास बसणार नाही. काटोला आपण खूप मोठे हिरो झाल्यासारखे वाटू लागले. जणू काही तो मोठ्या जहाजाचा कॅप्टनच झाला होता. नाव किनाऱ्यावर लागताच काटोला घरी जायची घाई झाली. कधी एकदा सगळ्यांना भेटतो असे त्याला झाले होते. पण पूर्ण दिवस नावेतून फिरल्यामुळे त्याला सारखी चक्कर येत होती. जेवायला म्हणून तो खुर्चीवर बसला खरा, पण डोके टेकून तिथेच झोपी गेला.